मी सुधाकर सीताराम पाडेकर राहणार अहमदनगर. तर मला गळ्याचा त्रास म्हणजे ब्लॉकेजचा त्रास झाल्यापासून मला संगमनेरला ॲडमिट झालं. तिथून मला अँजिओप्लास्टीसाठी सांगितलं, पण असंच नातेवाईकांकडून मला कळलं माधव बागविषयी. तर मग मी अँजिओप्लास्टीचा विचार न करता मी माधव बागचा विचार केला, आणि या ठिकाणी आल्यानंतर मला दीपाली डॉक्टर दीपाली देशमुख यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं व या ठिकाणी ॲडमिशन दिलं. आणि या ठिकाणी माझ्याकडून पंचकर्म या लोकांनी चांगल्या प्रकारे केलं. स्टाफ हा उत्तम प्रकारे रुग्णांशी चांगल्या प्रकारे वागवतो आणि व्यवस्थित प्रत्येक दिवशी पंचकर्म किंवा इतर जे एक्झरसाइजेस ज्या आपल्याकडून करवून देतात. आणि या ठिकाणी आल्यावर माणसाला प्रसन्न वाटतं. मला पहिलं चालताना थोडंसं जरी जास्त चाललं 15-20 मिनटं तर दम लागायचा, पण आता जरा मोकळं वाटतं. श्वास घेतानासुद्धा खूप चांगल्या प्रकारे अनुभव येतो. योगासनांपासून किंवा एक्झरसाइजपासून खरोखर ज्यांना जी ब्लॉकेज असते तर त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. अँजिओप्लास्टीची खरोखर गरज वाटत नाही, आणि त्यासाठी इतरांनीही जर याचा उपयोग केला ज्यांना ब्लॉकेजेस वगैरे आहेत किंवा हृदयाचा त्रास आहे त्यांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावं.